धरतीच्या कुशीमंदी बिया बियाण निजली, वर पसरली माती जशी शाल पांघरली। बिय टरारे भूमीत सर्व कोंब आले वर, गहिरल शेत जस अंगावर ती शहार। धरित्रीच्या कुशीमधनं जेव्हा हा बीज अंकुराच्या रूपाने बाहेर येतं, तेव्हा खरोखरच ते दृश्य अक्षरशः शहारे आणण्यासारखं असतं। हाच आनंद सर्वांपर्यंत पोचवणारे पल्लवी आणि अभिजित हे आज सृजन अर्थात मराठी पाऊलं पडते पुढे या उपक्रमामधील आजच्या चौथ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत। मृद्गंध या संस्थेच्या माध्यमातून हाच आनंद अनेक कुटुंबियांपर्यंत पोचवणारे हे पल्लवी आणि अभिजित, चला तर भेटूया यांना। नमस्कार पल्लवी, आपण जाणून मृद्गंध ही संकल्पना काय आहे? मृद्गंध हा प्रोजेक्ट आपला डायरी फाट्याला आहे सिंहगड रोडला, तर तिथे 1.5 एकर जागा आहे आणि तिथे आपण 750 स्क्वेअर फीटचे प्लॉट्स केलेले आहेत भाजी उगवण्यासाठी ऑर्गॅनिकली। शेती सोपी करून दिलेली आहे असं म्हटलं तरी चालू शकेल। तर कारण मेंटेनन्स गायडन्स सगळा आमचा असतो इथे, तर लोकांनी येऊन फक्त इथे मातीत काम करणं आणि बागकामाची आवड असते, शेतीची आवड असते, तर ती जोपासणं आणि आमच्या सहाय्याने हे हा उद्देश आहे। एक पटकन निसर्गाशी कनेक्ट होता यावं असं अशी तुमची त्याच्यातली संकल्पना आहे। साधारण तुमचे प्लॉट्स किती मोठे आहेत? 750 स्क्वेअर फीटचे प्लॉट्स आहेत साधारण, म्हणजे ते एका फॅमिलीला 4-5 जणांच्या तिथे येणारी भाजी पुरते। आम्ही तो आधी स्टडी केला होता, त्याप्रमाणे त्याच्यावरनं लक्षात आलं की 750 स्क्वेअर फीट इज इनफ, क्वाइट इनफ। आणि मॅनेज करायला फॅमिली असते त्याचं काही निर्बंध आहे का, म्हणजे किती मेंबर्सनी येऊन काम करावं का, असं काही नाहीये तुमचं म्हणणं? नाही, असं काहीच नाहीये। तुम्ही तुमचे फ्रेंड्स रिलेटिव किती जण येऊन एन्जॉय करू शकता, काम करू शकता, असं काही हे नाहीये। नमस्ते, मी राहुल बागल। गेले जवळजवळ 5-6 महिने मी इथं मृद्गंध मध्ये छोटासा फार्म लावलेला आहे आणि खूपच छान असा अनुभव आहे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जवळजवळ 15-20 टाईपच्या भाज्या इथं लावलेल्या आहेत आणि आता रोज ऑर्गॅनिक फ्रेश भाज्या घरी खायला मिळतात। बघितलं तर ही वांगी आणि ह्या सगळ्या भाज्या एवढ्या छान पद्धतीनं वाढतात ऑर्गॅनिक असूनही की खूप मजा येते आहे। आणि आम्ही असं आतुरतेनं शनिवार रविवारची वाट बघत असतो की येऊन इथं काम करावं आणि इथल्या फ्रेश भाज्या घेऊन जाव्यात। इव्हन मी सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो तरी इथून फ्रेश भाज्या घेऊन जातो। सो एक अशा पद्धतीनं असं थोडंसं वेगळं लाईफमध्ये वेगळा टर्न आलेला आहे आणि रोज आपण दुकानातून भाजी आणून खाण्यापेक्षा स्वतःची ऑर्गॅनिक छान फ्रेश भाजी खाण्यात एक वेगळाच आनंद आहे। ओके, सो मृद्गंधला खूप सारे धन्यवाद ही सोय इथं उपलब्ध करून दिल्याबद्दल। आणि साधारण कुठल्या प्रकारच्या भाज्या तुमच्या इथे तुम्ही प्रेफर करता, म्हणजे पालेभाज्या, फळभाज्या, वेल प्रकार, त्याचबरोबर फुलं पण आहेत का? फुलं पण तुम्ही उगवताय का? हो, फुलं आपण झेंडू लावतो मुख्यतः, कारण झेंडूमुळे थोडे पेस्ट कंट्रोल व्हायला मदत मिळते। हा, आणि मग शिवाय नॅस्टर्टियम म्हणून आहे, शेवंतीची आहेत, गोकर्ण आहे, अशी फुलं पण आपण लावतो, निशिगंध आहे असं। पण मेजर बाकीचे गुलाब किंवा जास्वंद वगैरे अशी नाही लावत की ज्याच्यावर कीड खूप येते। बरोबर। आणि तुमचं खत जे आहे ते सगळं ऑर्गॅनिकच आहे, सेंद्रियच खत वापरता? सगळं सेंद्रिय खत आहे, केमिकल्स कुठलेच वापरले जात नाही तिथे। शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत, जीवामृत आणि नीम बेस्ड सगळे प्रोडक्ट वापरले जातात, अजिबातच इथे केमिकल्स नाही, त्यामुळे ती भाज्यांची ओरिजिनल छान चव लागते, न्यूट्रिशियस असतात भाज्या अगदी। आणि कुठली भाजी अशी आहे जी सगळे जास्तीत जास्त लोक प्रयत्न करतात की त्यांच्या शेतात असावी, सगळ्यात प्रसिद्ध भाजी कुठली आहे तुमच्या इथली? नाही, सगळ्यात आहेत असं म्हणजे मोस्टली पालेभाज्या तर लागतातच सगळ्यांना, कोथिंबीर विशेषतः सगळ्यांनाच हवी असते।
कोथिंबीर आहे आणि मेथी, पालेभाज्या सगळ्या लागतात. नंतर बाकी वेलवर्गीय दुधी भोपळा आहे, काकडी आहे, हे पण बरंच येतं आणि लोकांना आवडतात इथ्या, आणि त्यामुळे. एखाद्या फॅमिलीला पहिला प्रोड्यूस कधी मिळतो? साधारण हार्वेस्ट त्यांना कधी काढता येतो? साधारण पालेभाज्या ज्या आहेत ते 25 दिवसात यायला लागतात. मेथी वगैरे हे जे आहे ते 3 आठवड्यामध्ये ती येते, बरं. म्हणजे हार्वेस्ट करू शकता. हा, आणि मग बाकीच्या 1-1.5 महिना लागतो, बीट, मुळा वगैरे अशा सगळ्या. आणि फ्लॉवर कोबीला 2-2.5 महिने लागतात. बाकी सगळ्या वेलवर्गीय भाज्यांना, फळभाज्यांना 2-2.5 महिने लागतात. आणि तुमचे साधारण असे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत की 6 महिन्याचं तुम्ही रेंट आगाऊ घेता आणि एक वर्षभरासाठी हो, एखाद्या फॅमिलीनी घ्यावं असं तुमची इच्छा असते, म्हणजे जेणेकरून त्यांना प्रॉपर शेतीचा आनंद मिळावा. बरोबर. कारण म्हणजे तो पिरियड तेवढा लागतो हार्वेस्ट करण्यासाठी, ते सायकल सगळ्या बघण्यासाठी. आणि बाकी पण भाज्या काही लावल्या, भेंडी वगैरे जी आहे किंवा वांगी आहे, तर ती एकदा लावली की अनेक महिने ते प्रोड्यूस देत बरोबर. राहतात. हाँ, तर मग तो पण फायदा घेऊ शकतात. तो आहे, आणि आता मृदगंधाच्या ह्या फार्म मध्ये किती फॅमिलीज इन्वॉल्व्ड आहेत? आता 50 ते 55 फॅमिलीज आहेत, जे छान आनंदाने ते शेती करतात, एन्जॉय करतात, भरभरून भाज्या घेऊन जातात. तर त्यांचेही काही व्हिडिओज आपण शेअर करू, त्यांचे काही आम्ही घेतलेले आहेत त्यांचे, तसं शेअर करता येतील. A unique experiment started by Pallavi and Abhijit. Like the flowers which attract bees, it brought us to Mrudgal, where we saw our life's dream unfolding before our eyes. Small plots of land owned by each member, rented by them, in which they grow all the vegetables and flowers which they dream of. In our modern day cities, the balconies are never adequate to take care of the need of the plants, which is adequate sunlight, adequate attention, and adequate nutrition. Here in Mrudgal, we find the team of Abhijit and Pallavi have assembled a team of people who look after the plot and what you have planted after you go home. So your plant is always having parents to look after them till they grow. And all you need to do is come and harvest. Look at the harvest behind me. So many plants which are now getting ready to bear fruit. The sheer joy of working on a plot of land and growing your own vegetables cannot be explained in words, but only in pictures, for which Abhijit is at the task. So thank you to the team here, and I hope that if you get an opportunity, please grab it with both hands. Best wishes. Goodbye. पण तुमचं कसा प्लान असतो, म्हणजे वीकेंड्स ला येऊन काम करायचं असतं का वीकडेज मध्ये पण येता येतं? वीकडेज मध्ये पण येता येतं. वी आर ओपन थ्रू आउट द वीक. ओके. आणि मोस्टली वीकेंड्स ना लोकांना जमत यायला जास्ती, पण जवळपास राहणारी बरीच जण आहेत, त्यामुळे मग ते येतात वीकडेज ला वगैरे पण, म्हणजे जसं जमेल तसं. आणि सकाळी 7 पासन ते संध्याकाळी ऑलमोस्ट 6:30 पर्यंत वगैरे कोणी ना कोणी इथे असतं टू अटेंड आणि असं सगळं, त्यामुळे त्या वेळात कधी येऊ शकतात ते सोयीनी त्यांच्या. आणि बाकी सगळा असिस्टन्स तुमचा असतो, म्हणजे इन बिटवीन जर काही आपल्याला मेंटेनन्स हवा असेल तर सगळं मृदगंध करत असतो. हो हो, म्हणजे रोजचा जो पाणी घालणं आहे, वीड्स काढणं आहे, सपोर्ट्स लागतात बऱ्याच झाडांना, ते सपोर्ट्स लावणं असेल, बाकी सगळं मी वीड्स
डिविडिंग तर सगळं आपण मॅन्युअलीच करून घेतो, अजिबात तिथेही आपण विडीसाइड वगैरे काही वापरत नाही, त्यामुळे सगळं रेग्युलर मेंटेनन्स असतो इथे, त्यामुळे असं लोकांना काळजी नसते की आता अरे 4 दिवस आपल्याला जायला नाही जमलं तर शेतात काय झालं असेल वगैरे, तर असं टेन्शन नाही राहत त्यांना, त्यामुळे इथे सगळी काळजी घेतली जाते. मग ते आले की छान सगळ्या आलेल्या भाज्या हार्वेस्ट करून घेतात स्वतः, आणि ती मजा असते. मग काढून झाली भाजी की मग ती जागा मोकळी होते, मग तिथे परत दुसरी रोपं लावली जातात. मजा असते ती. एक भाजी काढून घेतल्यानंतर त्या मातीचं तेवढी कपॅसिटी राहते का पुन्हा दुसरी भाजी येईल असं? हो, तशी बरेच महिने येते, कारण म्हणजे आपण हे म्हणजे खत घालत असतो आणि थोडं ऑर्गॅनिक मॅटर ऍड होत राहत, त्यामुळे येत राहते भाजी. असं फर्टिलिटी कमी नाही होत त्या मातीची, तशीच नाही होत. आणि आपण मल्चिंग वगैरे करतो आणि त्यामुळे मग थोडस होत, आणि तिथलं पालापाचोळा असेल ते सगळं पडत असतं तिथे, त्यामुळे थोडं ऑर्गॅनिक मॅटर पण ऍड होत असत. आणि सबंध दिवसाचे जेव्हा लोक तुमच्या इथे येतात तेव्हा मृदंग फार्म वर असाच काही विश्रांतीसाठी अशी जागा आहे किंवा जेवणाची सोय? जेवणाची सोय वगैरे नाहीये, पण ब्रेकफास्ट साठी वगैरे म्हणजे ते घेऊन येऊ शकतात बरेच जण. हा, म्हणजे आपण शेड केलेली आहे, आम्ही कॅफेच म्हणतो ऍक्च्युली त्याला, तर तिथे बसून सगळे म्हणजे खाणं पिणं असं चालू असतं रेग्युलरली सगळ्यांचं. बऱ्याच आता मैत्रिणी आहे, मैत्रिणी सगळ्या येतात किंवा असं फ्रेंड्स रिलेटिव्ह मिळून येतात ते, आणि मग चालू असतं. मग आम्ही पण कधी कधी इथे चुलीवर इथल्याच भाज्या काढून भजी बनवली वगैरे असं पण चालू असतं काहीतरी, आणि चहा कॉफी हे तर सुरू असतं सगळं. हा, आता एवढं वर्षभरामध्ये तुम्हाला असे कुठले डिफिकल्टीज फेस कराव्या लागल्यात किंवा ह्याच्यासाठी तुम्हाला फंडिंग कसं उभं करता आलेलं आहे? बेसिकली म्हणजे आम्ही लँड ओनर्स बरोबर टायअप केलेला आहे, आणि त्यामुळे मग आपण पर मंथ 3,750 असे चार्जेस केलेले आहेत त्याचे पर प्लॉट, त्यामुळे मग पर प्लॉट येस, आणि आपण 6 मंथचा ऍडव्हान्स बेसिकली घेतो, त्यामुळे मग त्या ह्याच्यात ना त्या रेव्हेन्यू मधन सगळं तो मेंटेनन्स आणि सगळं आम्ही मॅनेज करतो. ओके. आणि इरिगेशन किंवा बाकी जी काही सपोर्ट सिस्टम आहे त्याचं तुम्हाला शिक्षण किंवा गायडन्स कुठून मिळाला, अशी कुठली गव्हर्नमेंट एजन्सी आहे का जी आपल्याला मदत करते ह्या सगळ्यात का किंवा प्रायव्हेट एजन्सी आहे? नाही, असं तर काय म्हणजे आम्ही तरी इन्वॉल्व्ह नाही केलं असं कुठल्या एजन्सीला. मी बेसिकली लँडस्केप आर्किटेक्ट आहे आणि गेली अनेक वर्ष या फील्ड मध्ये काम केलेलं आहे, आणि माझे पार्टनर जे आहेत अभिजित, तर त्याला पण त्याचे इव्हेंट मॅनेजमेंट आणि अशी बॅकग्राऊंड आहे, तर ते किसानचे एक्झिबिशन वगैरे तो ऑर्गनाईज करतो, त्यामुळे त्यालाही थोडी ती बॅकग्राऊंड आहे, आणि त्याच्यामुळे मग ते आम्ही सगळं तो बेसिक ते सगळं नॉलेज आहे त्यामुळे कंडक्ट करू शकतो. ग्रॅज्युअली तुम्ही पण याच्यात हळूहळू शिकताय, काही प्रॉब्लेम आला की फेस करत पुढे चालले. येस येस, इट्स टोटली लर्निंग प्रोसेस फॉर एव्हरीबडी, म्हणजे फार्मर सुद्धा आम्ही सुद्धा. हा, पण तीच मजा आहे ऍक्च्युली की तुम्ही इथे काम करताय आणि ते एक्सपिरियन्स घेताय वेगळे, चॅलेंजेस वेगळे असतात तिथले. हा, दरवेळी प्रत्येक वेळी ते रोप ती छान येतीलच असं नाही, बट दॅट्स अ लर्निंग की मग एखादं रोप वाळू शकतं, एखादं काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, पण मग वी ट्राय की काय सोल्युशन करता येईल आणि असं. पण खूप कमी असं होतं, भरपूर हार्वेस्ट येतच राहतो म्हणजे तसा बाकीचा, त्यामुळे एखाद दुसरं असं काही झालं तरी एवढं. आणि कसं म्हणजे फक्त भाजी मिळवणं हाच उद्देश नाहीये, म्हणजे थोडं इथे येऊन हा निसर्गाशी कनेक्ट होणं आणि हे सगळं आहे, त्यामुळे असं कोणी लकीली आम्हाला सुद्धा म्हणजे क्लायंट्स आमचे सगळे असे आहेत की त्यांना तो पर्स्पेक्टिव्ह आहे एक निसर्गाशी कनेक्ट होणं हे हा ह्याचे जो महत्व आहे ते त्यांना माहिती असलेलं आहेत थोडे सगळे जण, त्यामुळे
ते आम्हाला थोडं सोयीचं होतं. आतापर्यंत असा कुठला एक्सपिरियन्स तुम्हाला आठवतोय ज्याच्यातनं तुम्हाला खरंच सॅटिस्फॅक्शन मिळालं की तुम्ही या क्षेत्रात वळला आहात? ऑलमोस्ट सगळेच जे कोणी आता तुमच्याशी कनेक्टेड आहेत मला वाटतं ते सगळेच आता आनंदी आहेत. एक्झॅक्टली, म्हणजे ते खूपच लोक खुश आहेत. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही ऍक्च्युली हे म्हणजे आनंद देण्याचं काम करताय वगैरे असं सुद्धा लोकांना. आणि ती भाजी आलेली बघून इतके भारावून जातात आता बरीच जण ना. म्हणजे फर्स्ट हार्वेस्ट वगैरे आला ना की ती भाजी नेऊन देवासमोर वगैरे ठेवून असं फोटो आम्हाला पाठवतात. किंवा तर फर्स्ट टाइम काही बनवलं त्याचं की त्याचे रेसिपीज वगैरे पण आमच्याशी शेअर करतात. आणि म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचा आनंद बघून आम्हालाही मोटिवेशन इन्स्पिरेशन मिळतं. त्यामुळे छान वाटत. आणि ऑफिस ऍट सच म्हणजे इट्स लाईक युअर फार्म ना. म्हणजे माय फ्रेंड्स ऑल्सो एन्वी मी की छान तू निसर्गात राहून तुझं काम चालू असत आणि असं. त्यामुळे मजा आहे इथे. ऍक्च्युअली चॅलेंजेस आहेत थोडं उन्हात वगैरे काम करा. प्रत्येक ठिकाणीच असतात. एक्झॅक्टली. पण एक वेगळं कॉन्सेप्ट आहे त्यामुळे तुम्ही अजून आपले जे आसपासचे यंगस्टर्स आहेत जे पुण्याच्या बाहेर आहेत किंवा नाशिक बाकीचे मराठी जे लोक आहेत त्यांना तुम्ही असं म्हणाल का की हा कॉन्सेप्ट अजून पुढे रुजवा? हो अगदी निश्चितच. म्हणजे लोकांना हे खूप आवडतं आणि एक कुठेतरी एक सस्टेनेबिलिटी कडे आपण एक छोटीशी स्टेप घेतोय असंही होऊ शकतं. म्हणजे आजकाल मोस्टली लँड आर कवर्ड अंडर सम काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आणि असं. तर ती वर्षानुवर्ष लागलेली जी म्हणजे तयार व्हायला लागतात माती तयार होण्यासाठी ती माती सगळी वाया जाते. पण जर ही अशा कन्सेप्ट आली हा तर म्हणजे खूप उपयोग होईल सगळ्यांनाच. म्हणजे एकतर म्हणजे ग्लोबली विचार केला तर फूड स्केअरसिटी वगैरे हे सुद्धा इश्यूज आहेत. तर म्हणजे आपण खूपच म्हणजे मायन्यूट एफर्ट असेल त्यातला पण ऍटलीस्ट वी आर ट्राइंग टू डू समथिंग फॉर इट. काही न केल्यापेक्षा कुठेतरी सुरुवात करणं फार गरजेचं आहे आणि ते तुम्ही करताय निश्चितच. आणि 50-55 फॅमिलीज आज तुमच्याशी रिलेटेड आहेत तर निश्चितच म्हणजे तुम्ही जे काही हे उभं केलेलं आहे ते सगळ्यांना आनंद देत आहे तर निश्चितच आहे. आणि अजून ह्याच्या पुढे म्हणजे हे रेकमेंडेशन सगळी लोक आम्हाला जॉईन होत गेलेली आहेत. ऍक्च्युली म्हणजे खरीच साऊथ पब्लिसिटीनेच पुढे गेलात तुम्ही. येस येस. आणि मृद्गंध अजून कुठे ब्रांच आउट करते का? आता म्हणजे इथेच सिंहगड रोडला म्हणजे ह्याच्या जवळच करायची इच्छा आहे. तर ते थोडस चालू आहे. मोस्टली होईल ते आहे प्लॅन्स एक्सपांड करण्याचे. म्हणजे जवळ पुण्याच्या जवळ जर अशी जागा मिळाली आम्हाला तर आम्हालाही नक्कीच आवडेल तिथे ही असा प्रोजेक्ट करायला. सो नाईस. म्हणजे खरोखरच आज तुमच्याशी गप्पा मारून इतकं बरं वाटलं कारण तुमच्या फोटोज मधनं पण आम्हाला दिसतं की लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हातात धरलेला कोबी किंवा फ्लॉवर असो, वांगी असो, दोडकी असो, तो स्वतः ग्रो केल्याचा आनंद खूप वेगळा असतो. आनंद खूप वेगळा. अगदी अगदी. आणि त्याच्यातनं तुम्ही म्हणताय तसं तुम्हाला स्वतःला पण मोटिवेशन मिळत चाललेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही पण एक्सपॅन्शनचा विचार करत आहात. म्हणजे खरोखरच एका एकदम वेगळ्या दिशेला तुमचं हा तुम्ही चालू केलेला जो काही आहे. अजून कुठे जावं अशीच आमची इच्छा आहे. आणि तुमचे असे मृदुगंधाचे प्रोजेक्ट अजून अजून विस्तारावेत आणि मुंबईच्या आसपास पण व्हावेत जेणेकरून आम्ही पण कुठेतरी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत जाऊ. कारण आम्हालाही आवडेल. अगदी. कारण फोटोज बघितल्यावर गच्चीतली बाग आणि खऱ्या शेत जमिनीतली बाग हे खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मातीमध्ये काम करणं पण आणि तुम्ही म्हणताय तसं स्ट्रेस बस्टर आहे तो. म्हणजे स्वतः काम करत असताना दिवस कसा निघत जातो तो कदाचित कळत नसेल. अगदी खरं. थँक्यू सो मच. तुमची वेबसाईट मी माझ्या या इंटरव्ह्यू मध्ये देतच आहे. तुमचे फोटोग्राफ्स आपण दाखवतोय, काही व्हिडिओज, काही लोकांचे तुमच्याबद्दलची मतं आपण इथे दाखवत आहोत. त्यामुळे अजून जास्ती लोक तुमच्याशी कनेक्ट होत राहतील आणि अजून अजून तुमचे असे फार्म्स उघडत राहोत हीच आमची सदिच्छा आहे. पल्लवी धन्यवाद. आणि अभिजितला पण आमच्याकडनं धन्यवाद सांगा या कॉन्सेप्ट बद्दल. आमच्याकडून मनपूर्वक धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद या व्हिडिओसाठी.